हेनरी क्लासेन आणि कर्णधार जे पी ड्युमिनी यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा 6 गड्यांनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेनं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून शनिवारी रंगणारा अखेरचा सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल. भारताने दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 8 चेंडू राखून 189 धावा काढल्या. तर अडखळती सुरुवात झाल्यानंतर यजमान पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत आले होते, परंतु क्लासेन ड्युमिनी यांनी 3rd गड्यासाठी 93 धावांची निर्णायक भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. क्लासेननं 30 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत सामना यजमानांच्या बाजूनं झुकवला. जयदेव उनाडकत यांनी क्लासेनला बाद करून ही जोडी फोडली आणि यानंतर लगेच धोकादायक डेव्हिड मिलनरही हार्दिक पांड्याच्या शिकार ठरला. यावेळी भारत वर्चस्व राखणार असं चित्र होतं, मात्र एका बाजूने टिकलेल्या ड्युमिनीनं फरहान सोबत दमदार फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्का मारला. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.